दरम्यान निवृत्तीच्या वयावरून अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला शरद पवारांनी आज प्रत्युत्तर दिलंय. वय फक्त 82 असो वा 92, आता मी अधिक जोमाने काम करणार असं शरद पवार म्हणाले. तर कुणाला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांना शुभेच्छा असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय. एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58 वर्षी रिटायर होतो. IAS असेल तर 60 वर्षी रिटायर होतात. राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं. अडवाणींचं उदाहरण घ्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचं उदाहरण घ्या. Now I work more effectively. We were 82 or 92. चार वेळेला का पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय. पण तिथंच गाडी थांबते, पुढं काय जाईल. कोणी भी कुछ भी चाहते तो मुझे इससे कोई नकार नहीं. किसी को प्राइम मिनिस्टर बनना हो, किसी को डिस्ट्रिक्ट प्राइम मिनिस्टर बनना हो, किसी को चीफ मिनिस्टर बनना हो, किसी को आर्मी चीफ बनना हो, वो चाहते हैं. चलिए, मेरी शुभकामनाएं.